जरी पटका रिंग रोड येथील प्रेमचंद राजकुमार कंपनी असून त्या ठिकाणी रोडवर त्यांचे टिप्पर तसेच वाहने लागत असतात. या वाहनांच्या 4 बॅटरी रात्रीच्या वेळी चोरी गेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 21 वर्षीय रविशंकर विश्वकर्मा आणि 25 वर्षीय सद्दाम अस्लाम खान या आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून चोरीच्या बॅटरी असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. दिनांक 26/7/2022 चे 1800 ते दिनांक 27/7/2022 चे 9 वाजण्याच्या दरम्यान जरीपटका रिंग रोड येथील प्रेमचंद राजकुमार कंपनी आहे, कंपनीचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांचे टिपर व रोलर ट्रक असे वाहने लागत असतात. त्यांच्या रात्रीच्या वेळी टिपरच्या एकूण 4 बॅटरी चोरीला गेली असल्याची कंप्लेंट विक्की संजय बघेरे कंपनीचे मेंटेनन्सचे काम पाहणारे यांनी जरीपटका पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला अज्ञात आरोपीवर. जरीपटका पोलिसांनी यातील आरोपीचा शोध घेऊन यातील आरोपी क्रमांक 1 रविशंकर श्रीरामलाल विश्वकर्मा वय 21 राहणार बोरगाव रोड भिट्टिका दारी यास दिनांक 28/7/2022 रोजी अटक केली आहे. तसेच दुसरा आरोपी सद्दान अस्लाम खान वय 25 राहणार दौलीपुरा पोलीस स्टेशन भिट्टिका यास आज दिनांक 2/8/2022 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी सद्दाम अस्लाम खान हा 2 महिन्यापासून पोलीस स्टेशन भिट्टिकदान येथून तडीपार करण्यात आलेले आहे. तडीपार असताना सद्दाम अस्लम खान व त्याचा साथीदार रविशंकर विश्वकर्मा यांनी सदरची चोरी केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 4 बॅटरी टिपरच्या बॅटरी किंमत 20,000 रुपयाच्या जरीपटका पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सर, किती गुन्हे आहे सद्दाम? सद्दाम अस्लम खान हा रेकॉर्डवरही गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व मारामारीच्या असे 10 ते 12 गुन्हे आहेत. सर, हे कामगिरी कोण केलं काय म्हणजे आपले डीबी? सदरची कामगिरी विशेष जरीपटका पोलीस स्टेशन येथील विशेष पथक माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष बाकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अंमलदार सचिन तायडे, सुरेंद्र तायडे, अनिस खान व अनुष ठाकूर यांनी केली आहे.